गुड मॉर्निंग स्टूडेंट, क्लास सिक्स सब्जेक्ट क्लास सेवन सब्जेक्ट इंग्लिश। प्लीज डू नॉट रीड दिस पोएम। प्लीज डू नॉट रीड दिस पोएम। कृपया ही कविता वाचू नका। प्लीज डू नॉट रीड दिस पोएम। इट ओनली मीन फॉर मी दैट इज इट। जस्ट मूव अलॉन्ग नाउ, देर इज नथिंग हियर टू सी। कृपया ही कविता वाचू नका। ही फक्त ओनली मीन माझ्याकरिता आहे। दॅट इज इट। जस्ट मूव अलॉन्ग यू, त्यामुळे तुम्ही इथून आता निघून जा। देर नथिंग हियर टू सी, इथं बघण्यासाठी काही नाही। बी साइड आय एम श्युअर यू आर रॅदर, त्यापेक्षा तुम्हाला चांगला आहे की जस्ट गो आउटसाइड अँड प्ले। तुम्ही बाहेर जा आणि काय करा, प्ले करा, म्हणजे खेळ खेळा। सो म्हणून पुट द पोएम डाऊन नाउ अलॉन्ग स्लो बॅक अवे। आता कविता तयार होत आहे, मी कविता आता लिहित आहे, त्यामुळे मी हळू तिला पूर्ण करणार आहे। तुम्ही बाहेर जा आणि खेळा। हाय, वाय आर यू स्टील रीडिंग, अजूनही तुम्ही वाचत आहात? इज व्हेरी नाईस, ते काय एवढी चांगली नाही। आय हॅव आस्क्ड यू वन पॉलिटली, मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की डू नॉट मेक आस्क यू ट्विस्ट। पुन्हा मला काही एकदा पुन्हा मला सांगायला लावू नका। आय मी टेलिंग यू, तुम्हाला सांगतो प्रावीण्यात ती कविता कशी आहे, माझी खाजगी आहे। डू नॉट रीड वन मोर लाईन, आता एकही ओळ वाचू नका। हाय, दॅट इज द वन मोर, नाउ स्टॉप इन दी नॉट युअर द इन माइन। अरे पुन्हा आता हे थांबा, आता हे पुन्हा थांबा, ही तुमची नाही तर ओनली माय माझी आहे। यू आर नॉट अलाउड टू रीड दिस, यू आर रिअली हॅव टू स्टॉप। यू विल डू नॉट क्वाइट दिस इंस्टंट, आय स्वेअर आय कॉल इट। जर तुम्ही कविता जर थांबवलं नाही, जर तुम्ही त्याला एक कविता जर थांबवलं नाही वाचलं, तर मी काय करीन, पोलिसांना बोलवीन, कॉल इन कॉप, मी पोलिसांना हाक मारीन। आणि आय शॅल ड्रग यू अप इन हँड, कीप यू लॉक यू अप इन जेल, आणि तुम्हाला वेळ्या टोकून मी जेलमध्ये टाकीन। अँड लिव यू देअर फॉर युअर अंटिल यू आर ओल्ड अँड क्रेल, मी तुम्ही म्हातारे होईपर्यंत कुठे राहाल, जेलमध्ये राहाल। युअर फ्रेंड वॉल यू फॉरगेट यू वोंट ना बी मिस, तुमचे मित्र सुद्धा तुम्हाला काय करतील, तुम्हाला विसरून जातील। युअर फॅमिली, तुमच्या कुटुंब सुद्धा नॉट बीकली फॉरगेट आट यू एक्झिट, तुमचे फॅमिली सुद्धा काय होईल, तुम्हाला जिवंत असेपर्यंत तुम्हाला ते विसरून जातील। अँड ऑल बिकॉज यू रीड दिस इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन, इट टू नॉट लेट नाऊ अमागो द पोएम नियरली डन। बघा, आणि हे सगळं तुम्ही वाचल्यामुळे होईल, मला वाटवण्याऐवजी आता खूप उशीर झाला मित्रा, कविता जवळपास पूर्ण झालेली आहे। देअर ओनली वन सोल्युशन, तुम्हाला एकच सोल्युशन आहे, तुम्हाला एकच उपाय आहे की हिअर व्हॉट यू हॅव टू डू। आता तुम्ही येथून फक्त एकच करू शकता, टेल ऑल युअर फ्रेंड अँड फॅमिली, तुम्ही आपले मित्र आपले कुटुंब यांना सांगू शकता काय, दे शुड नॉट रीड टू, ही पोएम वाचू नका। तुम्ही आपल्या मित्रांना सांगा, आपल्या कुटुंबांना सांगा की कविता वाचू नका, असे पोएट्री इथला के निस्बेट याने पोएम लिहिलेले आहे। तरी हे पोएम तुम्ही लिहून टाका, याच्या काही प्रश्न उत्तर आहेत ते तुम्हाला पाठवणार आहे। प्लीज डू नॉट रीड दिस पोएम, कृपया कविता वाचू नका।